आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रदूषण नियंत्रणाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, येणारे अधिकारी कर्तव्यदक्ष असावेत, बंडू पाटील यांची मागणी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ 2 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत, मात्र येणारे अधिकारी हे कर्तव्यदक्ष असावेत अशी मागणी पंचगंगा प्रदूषण मुक्तचे सदस्य बंडू पाटील यांनी केली आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी अनेक वर्ष आम्ही निवेदन देऊन लढा देत आहोत, मात्र प्रदूषण मंडळाने आमच्या सर्व निवेदनांना केराची टोपली दाखवली आहे. याबाबत अकार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्याप्रमाणे जुन्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांची बदली झाली, पण येथे नव्याने येणारे अधिकारी कार्यक्षम असावेत. आपल्या अधिकाराचा उपयोग करून पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर वेळीच कडक कारवाई केली तर प्रदूषण होण्यास थोड्या प्रमाणात का होईना अटका होईल. यासाठी येणारे अधिकारी कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष असावेत अशी मागणी प्रदूषण मुक्तीचे सदस्य बंडू पाटील यांनी केली आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. गेली 10-12 वर्षापासून आम्ही पंचगंगा प्रदूषण या नदीच्या प्रदूषण मुक्त होण्यासाठी आंदोलन करतोय. आत्तापर्यंत 10-12 वर्षामध्ये मी प्रादेशिक अधिकारी उपप्रादेशिक अधिकारी यांनी पाहिलो तर 6 ते 7 अधिकारी आले व 6-7 अधिकारी आता बदली करून म्हणजे बदली झाली आणि त्यांनी गेले. आता कालच आणि कालचीच ब्रेकिंग न्यूज की एकदम तातडीचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर व उपप्रादेशिक अधिकारी कामत साहेब यांची कालच बदलीची ऑर्डर, एकदम दोघांची बदलीची ऑर्डर निघाली आहे. आता कसं असतं, प्रादेशिक अधिकारी आणि उपप्रादेशिक अधिकारी गेल्यावर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? क्षेत्र अधिकाऱ्यांना प्रादेशिक उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्याकडे अहवाल पाठवणार, अहवाल उपप्रादेशिक अधिकारी क्षेत्र प्रादेशिक अधिकारी व प्रादेशिक अधिकारी मुंबईच्या हेड ऑफिसमधून अहवाल मागवणार. आता 2 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकारीच गेल्यामुळं इथं पंचगंगा प्रदूषणावर आम्हाला आंदोलन करायचं आणि आता कोणाकडे तक्रार करायला हा प्रश्न एकदम आम्हाला चर्चेचा विषय बनत आहे. याच्यानंतर येणारे जे अधिकारी त्यांच्या अगोदर झालेले अधिकारी हे अकार्यक्षम होते, अजिबात कारवाईचा बडगा. आता गेल्याच महिन्यात 2 महिन्याच्या मागे आम्ही आंदोलन केलं. इथं म्हणजे महानगरपालिकेवर 8/2/2018 कारवाई करण्याचा प्रांत साहेब 133 कलमाखाली कारवाई करण्याचा प्रांत साहेबांचं मुंबई हेड ऑफिसचं पत्र, लेखी पत्र त्यांच्याकडे आदेश प्राप्त झालेला आहे. तरी आज तर काय 3 ते 4 महिने झाले त्यांच्यावर कारवाई अजून केलेली नाही. तसंच हे अधिकारी कार्यक्षम होते. ह्याच्यानंतर येणारे 2 अधिकारी असू द्या, प्रादेशिक अधिकारी असू द्या, अगर उपप्रादेशिक अधिकारी असू, हे कार्यक्षम अधिकारी असावं जेणेकरून त्यांच्या त्या पदाचा किंवा त्या कार्यक्षेत्राचा एकंदरीत त्यांना कारवाईचा बडगा उचलल्याशिवाय हे पंचगंगा नदीचं हे प्रदूषण थांबणार नाही. काय झालं, एक आत्तापर्यंत कारवाई शून्य झाल्यामुळं साखर कारखाने असू द्यात, नगरपालिका असू द्या, महानगरपालिका असू द्या, प्रोसेस असू द्या, सायझिंग असू द्या, औद्योगिक वसाहत होते, यांना आळा न बसल्यामुळे यांच्यावर कारवाईचा बडगा आत्तापर्यंत न केल्यामुळं पंचगंगेचं प्रदूषण वाढलेलं आहे. गेली 3-4 वर्षे जलपर्णी जरा कमी होती, खरं ह्यावेळेला जलपर्णी जास्त वाढली आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेवर जर कारवाई केली असती, परतीच्या पावसानं जलबंधारा कुठला कारवाई केली असती, तर एवढी जलपर्णी आली नसती. तर येणारे अधिकारी हे कार्यक्षम असावे, कारवाईचा बडगा चांगला घ्यावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.